बॉडी कमांडर उद्या असं आहे की लवकरच मी कदाचित एक छोटीशी ऑनलाईन आपली मीटिंग लावणार आहे आणि त्या मीटिंगमध्ये प्राधान्याने समृद्धी म्हणजे बचतीतून समृद्धीकडे अशा पद्धतीने आपण काही एका विषय हँडल करणार एखादा विषय हाताळणार आहोत, तर त्याच्यामध्ये कदाचित म्युच्युअल फंड किंवा मेडिक्लेम किंवा टर्म इन्शुरन्स किंवा LIC अजून काही गोष्टी असतात की ज्या, तर त्या गोष्टींवर आपण एक ऑनलाईन एक आपलं हे घेणार आहोत, एक लेक्चर घेणार आहोत, सेमिनार घेणार आहोत, ऑनलाईन सेमिनार, कारण आपल्याकडे प्रॅक्टिकल वेळ नाही. फक्त एवढंच आहे की त्या ऑनलाईन सेमिनारमध्ये कदाचित एखादे CA असतील, एखादे एजंट असतील त्या LIC किंवा काय जे मी चॉईस करेन त्यांना तिथे संधी देणार आहे. आणि त्याच्यामध्ये मात्र असं असणार आहे ज्यांना मी संधी त्यांनी कुठेही लोकांच्या मागे लागायचं नाही, सक्ती करायची नाही, बरोबर आहे, की हे पॉलिसी उतरा ती पॉलिसी उतरा, त्याला उतरवायचं तो उतरवेल नाही तर कुठं नाही उतरवेल, फक्त त्यांना तुम्ही फक्त एक काय करायचं आहे तर ऍज अ ले पर्सन म्हणजे मी जो अडाणी माणूस आहे तर मलाही समजावं अशा गावठी भाषेत ह्या लोकांनी बोलायचं, बरोबर, आणि त्या पद्धतीने ते आपल्यासाठी एक सेमिनार हे करणार आहेत आणि तो ऑनलाईन सेमिनार असेल आणि त्याप्रमाणे आपण ते त्यांचा गाईडलाईन घेऊ आणि कदाचित त्याच्याने आपल्याला कदाचित काय एखादी चांगली एनर्जी मिळेल की कसे बचतीचे मार्ग आहेत. कधी कधी काय असं आपण शिकलेलं भरपूर असतो पण ह्या काही गोष्टी माहिती नसतात, कधी काही काही लोक फॉलो करत असतात आणि त्याच्यामुळे ते उत्तम समृद्धीकडे जात असतात, बरोबर आहे. उदाहरणार्थ ट्रेडिंग मार्केट आहे, शेअर बाजार, तो वाईट नाही आहे, फक्त आपलं बघण्याची दृष्टी वाईट आहे. आपल्याला त्याच्यातून वाईट फक्त व्हावं आणि चांगलं आपणही जगावं, तर ते असं काही नाकारता येत नाही. फक्त एवढं की कोणाच्या नादाला लागून किंवा ते म्हणतात ना काय म्हणतात ते 10,000 गुंतवा आणि 25 लाख कमवा असं कोणाचा बाप जन्माला आलेला नाही, फक्त तिथे आपले लोक फसतात. तर तशा फसवणुकीच्या मार्गापासून आपण अलिप्त राहायचो, बरोबर. फक्त एकच आहे की ज्या ह्याच्यामध्ये लोक काय इन्व्हेस्टमेंट करणार किंवा बचत, तर त्याच्यात त्यांना रिस्क पॉईंट काय आहेत, धोके काय आहेत ते पण तुम्हाला सांगायचे, बरोबर. आणि तशा पद्धतीने आपण काही लोकांची निवड करणार आहोत आणि ते त्या पद्धतीने त्यांचे लेक्चर बनवणार आहोत ॲज अ सेमिनार सिस्टम प्रमाणे आणि ते ऑनलाईन सेमिनार असेल, ठीक आहे. तर असं मी विनंती करतो आणि मला वाटते हा व्हिडिओ आदरणीय CA मॅडम CA साहेब यांनाही जाईल आणि ते कसा वेळ देऊ शकतील तर तो एक बघा. त्याच्यानंतर या क्षेत्रात काम करणारे कदाचित आपल्या आता तुमच्यामुळे मला जे समजले आहेत ते उमेश वांगणकर दादा आहेत, बरोबर, तर ते कदाचित ह्याच्यासाठी आपल्याला वेळ देतील आणि कदाचित अजून कोणी त्या क्षेत्रातलं काम करणार. फक्त एवढंच आहे की मी हे म्हणतोय परत वाक्य 100 वेळा नीट कान देऊ नये का, कोणाचंही असं मला समजलं नाही पाहिजे की ह्याने त्यांच्या गळ्यात मारलं असं समजलं तर त्याचा गळ्यात कसं काढायचा ते माझ्यावर आहे, ओके. तर त्यामुळे आणि एक अजूदादा म्हणून आहेत, अजूदादा म्हणून आहे, तर ते ह्याच्यावर काम करतील आपल्याला एक गाईडलाईन द्यायला, बरोबर. आणि साधारणतः ते सेमिनार जे आहे ते मला असं वाटतं की लवकरात लवकर ते आपलं त्या पद्धतीने आपण सिद्ध करू. आदेश शरद रामकृष्ण.